मध्ये अगदी सकाळपासूनच जोरदार पावसानं हजेरी लावली आणि त्यामुळे केडीएमसी वाहनतळासमोरचा रस्ता पुन्हा एकदा पाण्याखाली गेलाय. सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे मात्र त्यामुळे प्रचंड हाल होत आहेत. रिक्षा चालक देखील या गुडघाभर पाण्यातून तारेवरची कसरत करत मार्गक्रमण करत आहेत आणि त्यामुळे परिसरामध्ये वाहतूक कोंडी सुद्धा झाली आहे. पावसाचा जोर आजही कायम राहिल्यास कल्याण डोंबिवलीसह आजूबाजूच्या भागातील सकल भागामध्ये पाणी साचण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. या सगळ्याचं सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अभिजित देशमुख यांनी. कल्याण डोंबिवलीसह आजूबाजूच्या परिसरात काल मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळत होता. आज पहाटेच्या सुमारास पावसाचा जोर काहीसा ओसरला होता, मात्र सकाळपासून जोरदार पावसाने कल्याण डोंबिवलीत पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. या पावसामुळे कल्याण डोंबिवलीतील सखल भागात पुन्हा एकदा पाणी साचण्यास सुरुवात झाली. आपण आता उभा आहोत के डी एम सीच्या वाहनतळासमोरील स्टेशनचा हा मुख्य रस्ता आहे. या मुख्य रस्त्याला सध्या नदीचं स्वरूप प्राप्त झालं आहे. रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे या रस्त्यावर पुन्हा एकदा पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. या रस्त्यावर पाणी साचल्यामुळे आपण या ठिकाणी पाहू शकता की एक वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. सकाळी कामावर जाणाऱ्या नागरिकांचे मात्र या वाहतूक कोंडीमुळे प्रचंड हाल होताना दिसत आहेत. रिक्षा देखील या पाण्यातून मार्गक्रमण करताना रिक्षा चालकांना वाहन चालकांना देखील तारेवरची कसरत करावी लागते. प्रत्यक्षात या ठिकाणी केडीएमसीने पाण्याचा निचरा करण्यासाठी पंप लावले होते, मात्र त्याचाही काही उपयोग या रस्त्यावर होताना सध्या दिसत नाही आहे. अभिजित देशमुख, साम टी व्ही, कल्याण.